खालापूर तालुक्याची प्रशासकीय इमारत मध्यवर्ती ठिकाणापासून दूर अंतरावर असल्याने नागरिकांमध्ये समज गैरसमज आहेत, परंतु खालापूर विकास आराखड्यात नव्याने या ठिकाणी मोठी बाजारपेठ होणार असल्याने भविष्याच्या दृष्टीने ही जागा फायदेशीर असल्याचे महेंद्र थोरवे यांनी प्रशासकीय इमारतीच्या भूमिपूजनावेळी सांगितले. कर्जत तालुक्याच्या ठिकाणी असलेले दुय्यम निबंधक कार्यालय, भूमी अभिलेख महावितरण, तहसील कार्यालय, पोलीस ठाण्यासह भाड्याच्या जागेत असलेले शासकीय कार्यालय एकाच इमारतीत येणार आहेत. शासनाच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने 29 सप्टेंबर 2021 शासन निर्णयानुसार प्रशासकीय मान्यता आणि 10,31,00,000 इतका निधी मंजूर झाला असून या प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते झाले. यावेळी थोरवे यांनी सध्याची तहसील इमारत ब्रिटिशकालीन असल्याने त्या ठिकाणी नवीन इमारत बांधण्यात तांत्रिक अडचणी असल्याने नवीन जागेचा पर्याय शोधावा लागल्याचे सांगितले आहे. नवीन प्रशासकीय इमारतीचा मार्ग सुकर करण्यासाठी जागेची उपलब्ध करण्यात तहसीलदार आयुब तांबोळे यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचे सांगितले आहे. तसेच नागरिकांना एका छताखाली सर्व शासकीय कार्यालय उपलब्ध होणार असल्याने त्यांचा त्रास आणि वेळ वाचणार असून नवीन प्रशासकीय इमारत लवकरच उभी राहावी यावर लक्ष असल्याचेही त्यांनी सांगितले. भूमिपूजनावेळी खालापूरचे तहसीलदार आयुब तांबोळी, नगरपंचायत मुख्याधिकारी रश्मी चव्हाण, नगराध्यक्षा रोशना मोडवे, उपनगराध्यक्ष संतोष जंगम, नायब तहसीलदार सुधाकर राठोड, खालापूर पोलीस निरीक्षक बाळा कुंभार यांच्यासह पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.